दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ गेल्या अनेक महिन्यांपासून मराठी नाट्यगृह वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार सोशल सर्व्हिस तोडकाम थांबवण्यात आलं होतं आणि पालकमंत्र्यांनी त्यांना आदेशही दिला होता की नवीन प्लॅन जमा करा आणि नंतरच तोडकाम सुरू करा. पण त्यापूर्वीच सोशल सर्व्हिस लीगनं आता तोडकाम सुरू केलंय. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी होत असलेल्या तोडकाम संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. जे तोडकाम सुरू केलं आहे ते लवकरात लवकर थांबवावं, तसंच सर्व कलाकारांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात. जर सर्व कलाकारांच्या मागण्या पूर्ण करण्यात आल्या नाहीत तर सर्व मराठी कलाकार हे आंदोलनाला बसणार आहेत, असा इशाराही त्यांनी दिलाय. नोव्हेंबर पासून दामोदर नाट्यगृह पाडणं हे सुरू झालं होतं, पण अधिवेशनात, पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत माननीय दरेकर साहेब यांनी प्रश्न उपस्थित केला होता की दामोदर नाट्यगृह पाडू नये, याच्यासाठी त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. आणि माननीय उदय सामंत आणि माननीय देवेंद्र फडणवीस या दोघांनी शाश्वती दिली होती की हे पडणार नाही. त्यानंतर आचारसंहिता लागली होती आणि आचारसंहिता लागल्यानंतर आत्ता सोशल सर्व्हिस लीगने परत ती पाडायला सुरुवात केली, म्हणून आज ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आलेली आहे. मुळात या दोन्ही संस्था या मराठी नाटकाशी संबंधित आहेत, दोन्ही संस्था या मराठी लोकांच्या आहेत, त्यामुळे जास्तीची जास्त गोष्टी सामोपचाराने व्हाव्यात या दृष्टीने आम्ही शांतपणे प्रयत्न करत होतो. पण आता परिस्थिती बदललेली आहे, आता त्यांनी बेशिस्त वागायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे आम्हाला ही परिस्थिती आम्हाला प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली. नाही, ह्याच्यामागे काय माहिती का, की मुळात त्यांनी तोडकाम थांबवली, स्थगिती दिली, याचा अर्थ काय, तोडकाम करायचं नाही, मग तरी तोडकाम केलं याचा अर्थ काय होतो, तो प्रत्येकाने आपापला लावावा. नाही, मगाशी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही मागण्या आहेत, आमच्या काही अटी आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आहे नात्याने काही अटी आहेत, काही मागण्या आहेत, त्या मागण्या सोशल सर्व्हिस लीगने पूर्ण कराव्यात. त्याने नाही पूर्ण केले तर काय करायचं, हे मी मगाशी सांगितलेलं आहे तुम्हाला. आता कसं आहे की 20-21 तारखेला आपली आचारसंहिता संपते, पुढच्या 5-6 दिवसात माननीय उदय सावंत साहेबांच्या मदतीने, जे आमच्या या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त आहेत, त्यांच्या मदतीने CM साहेबांची मीटिंग लावावी अशी आम्ही त्यांनी विनंती केलेली आहे. आणि सोशल सर्व्हिस लीग सहकार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद या तिघांची एकच बैठक घ्यावी आणि या एकाच बैठकीत हा विषय संपवावा आणि भांडण दंडा न करता आनंदाने छान नाट्य करावी. आपल्याला आहे बघा, पहिले 5-6 दिवस अजून आम्ही थांबणार आहोत. या टप्प्यामध्ये आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मिळाली तर उत्तम, नाही मिळाली तर ताबडतोब आम्हाला उपोषणाला बसावंच लागेल सगळ्या. भूमिका माझी अशीच असणार आहे की नाट्यगृह जे दामोदरसाठी आंदोलन चाललेलं आहे त्यामध्ये माझा पूर्ण सहभाग आहे. अगदी उपोषणाला बसायची वेळ जरी आली की शेवटच्या टोकापर्यंत तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये सहभागी होणार आहे. नाट्यगृह वाचवणं यासाठी गरजेचं आहे की आज नाटकाचे प्रयोग भरपूर झाले पाहिजेत. जर सेंटरच आमचे बंद होत आले तर नाटकाचे प्रयोग होणार कुठे? आणि दामोदरची ही परंपरा आहे, म्हणजे मी माझ्या बालपणापासून बघते, मी कलाकार असल्यापासून बघते आणि निर्माता झाल्यावर देखील मी दामोदर बघितलेला आहे की दामोदरमध्ये आत्तापर्यंत सगळ्या लोककला आम्हाला बघायला मिळतात. एक मध्यमवर्गीय माणूस आपल्या सहकुटुंबाला घेऊन दामोदरमध्ये कुठलाही प्रयोग अगदी छान एन्जॉय करू शकतो. गिरण कामगारांच्या वस्तीमध्ये असलेलं हे नाट्यगृह कधी बंद होऊ नये ही पहिल्यापासूनच इच्छा होती आणि बंद होईल अशी अपेक्षाच नव्हती खरं, पण जेव्हा कानावर आलं की नाट्यगृह बंद होत आहे ते पाडून मग छोटं नाट्यगृह करण्यात येईल आणि दामोदरला जी काही आधीची परंपरा आहे ती कायम जपली जावी आणि आम्ही कलाकार म्हणून, निर्माते म्हणून आणि एक नाट्यप्रेमी म्हणून या सगळ्या आंदोलनामध्ये पूर्णपणे सहभागी होणार आणि शासनाचे जे आम्हाला वचन दिलेलं आहे ते शासन वचनपूर्ती करतेच आहे, पण त्याला थोडासा जोर यावा म्हणून आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. आणि खरं आज या परिषदेत म्हणजे
पत्रकार परिषदेत आल्यावर खरंच आनंद वाटला की अजूनही आमच्यामध्ये तेवढीच एकजुटता आहे. बॅकस्टेजवाले असतील, लोककलावंत असतील, कलाकार, निर्माते, अखिल भारतीय नाट्य परिषद, बालरंगभूमी परिषद, आमची सगळे एकत्र येऊन याचा लढा देत आहेत. त्यामुळे ह्याला उत्कृष्ट निकाल मिळेल याची अपेक्षा ठेवते. गेल्या 6 महिन्यापासून हा सगळी संघर्ष सुरू आहे. सरकारकडनं अनेक बैठक, सरकार सतत बैठका झाल्या, अनेक आश्वासनं देण्यात आली, मात्र त्यानंतर सुद्धा तो खेळकाम सुरू केलं आहे. काय वाटतं आपल्याला, सरकार आपल्या नाट्यगृहासाठी कमिटमेंट देते किंवा काही कमी पडते? खरं तर सरकारने जसं आश्वासन दिलं, मी सरकारला ह्यासाठी अजिबात दोषी धरणार नाही, कारण का सरकारने जे आश्वासन दिलं की हे तोडकाम जे आहे ते थांबलं पाहिजे, तशी त्याला स्थगितीही देण्यात आली होती. पण जेव्हा आचारसंहिता लागू झाली आणि काय फेरफार झाला आम्हालाही कळत नाही आहे, तर त्या ह्याच्यामध्ये जिथे सगळ्या शासनाचे म्हणजे काही अधिकाऱ्यांचे हात बांधले जातात त्या दरम्यान हा तोडफोडचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, जो चुकीचा आहे. पूर्णपणे ह्याला निषेध आहे आमचा. हा कार्यक्रम म्हणजे जे काही तोडफोड चालू आहे हे बंद झाली पाहिजे आणि जे आदेश शासनाने दिलेले आहेत ते तंतोतंत पाळले गेले पाहिजेत. हे खरं तर ह्या सगळ्या शासनाने दिलेल्या आदेशांचा भंग करतायत हे लोक. त्यामुळे माझ्यामध्ये तरी त्यांच्यावर पहिली कार्यवाही झाली पाहिजे. की हे तुम्ही कसं करू शकता जर शासनाने हे दिलेलं आहे. आम्ही असं म्हणत नाही, शासनाने कुठे असं सांगितलं नाही आम्हाला, म्हणजे आम्ही त्यांना दोष देत नाही की होणारच नाही नाट्यगृह. उलट आम्ही सांगतोय जे नाट्यगृह जसं आहे त्या तसंच आम्हाला ते नाट्यगृह परत हवंय. जेवढ्या कॅपॅसिटीज आहे तेवढंच आम्हाला परत हवंय, त्याच जागी हवंय. आणि दुसरं कसं आहे की हे नाट्यगृह बांधून देत असताना बाकी सगळ्यांची सुखसोयी, सगळ्यांची काळजी घेऊन आणि त्याचबरोबरीने जे वर कार्यालय चालू आहेत त्यांना देखील इतकी वर्ष झाली, ती कशी काय कार्यालय ते तोडू शकतात? आता कानावर आलं की त्या कार्यालयांचं पाणी, त्याच्यानंतर लाईट, हे सगळं बंद केलेलं आहे. हे चुकीचंच आहे. बेसिकली माझ्यामध्ये तरी ही जेव्हा परमिशन देण्यात आली असेल त्यावेळी जेव्हा तिथे काम करणारे कर्मचारी किंवा काही कुठलीही एखादी बिल्डिंग जर तुटत असेल तर तिकडे राहणारे जे टेनंट्स असतील, तिकडे राहणारे ओनर्स असतील, यांना नेहमी दुसरीकडे राहण्याची व्यवस्था केली जाते. बिल्डरकडून त्यांना भाडं दिलं जातं. ही जर त्यांची पद्धत आहे तर ही जेव्हा बिल्डिंग तुटते तेव्हा तिकडची असलेली ऑफिसेस यांची देखील त्यांनी तेवढीच काळजी घेतली पाहिजे. तिकडे कामगार जो वर्ग आहे जो काम करतो आहे त्यांना देखील त्यांचा रोजगार चालू राहावा जसा आहे तसा. जोपर्यंत नवीन नाट्यगृह होत नाही तोपर्यंत ती जबाबदारी देखील त्या बिल्डरचीच आहे, तिकडे काम करणाऱ्यांचीच आहे. आणि दुसरं कसं आहे की जेव्हा तुम्ही नाट्यगृह बांधून देणार आहात ते पहिली शाळा बांधायची मग नाट्यगृह बांधायचं हे होत नाही, तोपर्यंत नाट्यगृह बंद राहणार नाही. त्यामुळे शाळा आणि नाट्यगृह ही दोन्ही कामं एकाच वेळी सुरू झाली पाहिजेत. आम्ही असं म्हणत नाही शाळेचं काम करू नका, करा, पण त्याच्याबरोबरी नाट्यगृह देखील तेवढ्याच प्रायोरिटीने केलं पाहिजे. जेवढ्या कॅपॅसिटीचं आहे तेवढ्याच कॅपॅसिटीचं तेही असलं पाहिजे. उलट वाढीव FSI आहे तर त्याच्यामध्ये अजून एक आम्हाला छोटं मिनी थिएटर बांधून द्या, म्हणजे रसिक प्रेक्षक तेवढे खुश होतील, आमच्या बालरंगभूमीचे छोटे कार्यक्रम तिकडे होऊ शकतील, काही छोटे छोटे लोककलाकार ज्यांना कार्यक्रम करायचे आहेत, रिहर्सल करायच्या आहेत, त्याही होतील. म्हणजे काही नवीन क्रिएटिव्ह करून देण्यापेक्षा काही कमी करणं हे याला आमची अजिबात मान्यता नाही, म्हणून आम्ही निषेध केलेला आहे. आणि वेळ आली तर सगळेजणं मिळून, सगळ्या बाजूचे कलाकार मिळून, जसं सांगितलं तसं बॅकस्टेज असतील, लोक कलावंत, सगळ्याकडनं, निर्माता संघ असेल, सगळ्यांकडनं विरोध होऊन आम्ही सगळे उपोषणाला नक्की बसू. पण मला असं वाटतं उपोषणाच्या आधी शासन ह्याच्यावरती कडक कारवाई करेल. त्याची आसन क्षमता सुद्धा कमी करतात, म्हणजे आसन जे आहे त्याच्यापेक्षाही कमी करते. आहे तशीच करून द्यायला सांगितली आपण, सांगितले पण ते मान्य नाहीये त्यांना. करून देणार हो का नाही बसणार? मी कलाकार आहेच की कलाकार आहे, निर्माता आहे. मी जसं सांगते लहानपणापासून जर नाट्यगृहामध्ये झालेले प्रयोग बघितलेले आहेत तर कलाकार म्हणून मी प्रयोगही केलेले आहेत दामोदरमध्ये. त्यामुळे मी नक्कीच उपोषणाला मीही बसणार. एक अडचणीत सरते इतकंच नाही, मी तर आहेच, मी आज कितीतरी वर्ष करते ते काम, पण माझ्या आईने सुद्धा त्या रंगभूमीवर काम केलेलं. माझी आई सुद्धा होती बघितलं, म्हणजे एवढे ज्येष्ठ कलाकार जर बसू शकतात मग आमच्यासारखे तरुणांनी बसलंच पाहिजे. म्हणजे आम्ही जर त्यांच्या पावलावर पाऊल नाही दिलं तर मग आमची पुढची पिढी काय म्हणणार की नाट्यगृह सगळे एक एक करून असेच गायब होणार आहेत? तसं होणार नाही. त्यामुळे पहिली सुरुवात इथून केलेली आहे, म्हणजे ह्याच्या पुढचे देखील नाट्यगृह आम्ही असेच वाचवणार हा अगदी ठामपणे संदेश मी सगळ्यांना देते. थँक्यू.